नमस्कार मंडळी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण पुन्हा एकदा जाणार आहोत नवीन मंदिराविषयी माहिती घेण्यासाठी। तर आपण ह्याआधी काशी विश्वेश्वर मंदिराविषयी आपण माहिती या आधी टाकली होती, त्यानंतर आपण पुन्हा एकदा त्याच मंदिराच्या पाठीमागे असलेल्या ठिकाणी आपण जाणार आहोत। सोनगीरवाडीवरून धोंडीविनायक मंदिराकडे जाण्यासाठी जो पूल लागतो त्या ठिकाणीच आपल्याला काशी विश्वेश्वरनाथ म्हणजे मंदिराच्या मागे आपल्याला हे मंदिर बघायला मिळणार आहे। तर समोर बघत आहात ती एकाच रांगेमध्ये तीन मंदिरं आहेत, त्याच ठिकाणी आपण जाणार आहे आता। तर हा तुम्हाला पूल लागेल, त्या पुलापासून जायचं। मी आधीही या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मंदिरासमोर कोणीतरी घाण टाकलेली, म्हणजे इथं स्वच्छता असला प्रकार ठेवलेलाच नाही आहे, कोणीतरी घाण करून ठेवलेले, हे चुकीचं आहे। मंदिरासमोर घाण करणं किती मोठं पाप असू शकतं, लोकांनी ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। खूप घाण आम्हाला दिसले तिथं। त्यानंतर आम्ही मंदिराच्या पाठीमागेच असलेल्या मंदिराकडे जात आहे। आता त्या मंदिराकडे जात असताना आम्हाला दीपमाळ आणि शंकराचं वाहन असलेलं नंदी आम्हाला दिसले। तर अशा प्रकारे पूर्ण दगडात असलेलं हे मंदिर आहे, यामध्ये कोणत्याही लोखंडाचा आणि लाकडाचा वापर केला नाही, सिमेंटचा सुद्धा वापर केला नाही। तर तुम्ही मंदिरासमोर असलेली दीपमाळ बघू शकता, कशा पद्धतीची दीपमाळ आहे। तर या दीपमाळीवरती काहीतरी कोरल्यासारखं दिसत होतं, पण ते नक्की काय आहे ते कळालं नाही। त्याच मंदिराच्या दीपमाळीच्या समोर आम्हाला पूर्ण दगडात, संपूर्ण दगडामध्ये बनवलेला नंदी आम्हाला दिसला, जो ह्याच्या आधी काशी विश्वेश्वर मंदिराची व्हिडिओ टाकली त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी दाखवला होता। चला तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया, गाभाऱ्यामध्ये मंदिर बघूया आणि मंदिराची पूर्ण रचना बघूया। खूप छोटं मंदिर आहे, पण पूर्ण दगडात असलेलं मंदिर आहे हे। तर तुम्ही बघू शकता या दरवाजा पूर्णसुद्धा पूर्ण हा लाकडाचाच नाहीच आहे, तो पूर्ण जो बनवला आहे ना तो पूर्ण दगडामध्ये बनवलेला आहे। आणि हे कासव बघा, मी याच्या आधी व्हिडिओमध्ये ह्या आधी काशी विश्वेश्वर मंदिराविषयी व्हिडिओ टाकलेली ना, त्यामध्ये सुद्धा हे असं कासव बघितलेलं। तर दगडी कासव आजकाल बघायलाच भेटत नाहीत, भरपूर कमी प्रमाणात असे कासव बघायला भेटतात। तर याविषयी तुम्हाला जर माहिती असेल हे शिल्प कसलं आहे, तर त्याविषयी जर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा मला कोण कसलं शिल्प आहे ते। तर हा गाभारा आहे मंदिराचा, मंदिराच्या गाभाऱ्यात आता आपण आहोत। ही पिंड आहे, त्याच्या बाजूलाच एक छोटीशी पिंड आहे। पूर्ण अंधार होता या मंदिरामध्ये, अजिबात उजेड येईल असं काही नाही। जो सूर्यप्रकाशाचे उजेड होते तेवढाच उजेड होता आतमध्ये। ही गणपतीची मूर्ती आपण बघू शकता। त्यानंतर मी गाभाऱ्यातूनच हा एक व्हिडिओ काढलेला आहे। गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर जो सभा मंडप असतो तो पण छोटासा सभा मंडप आहे, पण त्या सभा मंडपामध्ये ज्या पद्धतीनं कोरीव काम केलेलं आहे, तुम्ही हा दरवाजा बघा, या दरवाजामध्ये इतकं कोरीव काम केलेलं आहे की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की या जुन्या काळामध्ये एवढी शिल्पकला कशी असेल आपल्या लोकांकडे। तर भारतातल्या लोकांकडे किती मोठी शिल्पकला होती हे तुम्हाला त्याच्यावरून दिसेल। त्यानंतर सभा मंडपाचे खांब बघा, ह्यामध्ये परत दिवाळे एक बोलतो आपण, दिवा ठेवण्यासाठी केलं जायचं, ते सुद्धा बघा कशा पद्धतीचं त्यांनी तयार केलेलं आहे। आणि यामध्ये फक्त सुई जाईल एवढीच फक्त जागा आहे, आणि पूर्ण मंदिराचा दगड, पूर्ण मोठा दगड बसवायचा तो पण एका लेवलमध्ये, ते सोपी गोष्ट नाही आहे। हे बघू शकता तुम्ही, खांबाची रचना बघा, खांब जेव्हा दगडी उभे केले जातात त्याची रचना बघा, त्यांचे अजिबात कुठला शेप चुकीचा झालेला नाही आहे किंवा त्याचा आकारसुद्धा चुकीचा झालेला नाही आहे, तो एकाच व्यवस्थित लेवलमध्ये बसवण्यात आलेला आहे। हे मला सांगा तुम्ही कमेंट करून की हे लोखंडी जे काय लावलेलं आहे मंदिराला ते का लावलं जात असेल, ते कमेंटमध्ये नक्की सांगा। मंदिरातलं पाणी जर मंदिरात साठलं तर ते बाहेर पडण्यासाठी अशा प्रकारचं एक म्हणू शकतो की मोरी टाईपमध्ये केलेलं आहे, की त्यातून आपल्याला सर्क्युलेट म्हणजे पाणी बाहेर पडेल याच्यासाठी त्यांनी तयार केलेलं आहे। तवाच्या काळामध्ये हे सोपं काम नाही आहे। तर मंदिराचा हा कळस बघू शकता तुम्ही, कशा पद्धतीचा हा कळस आहे। रेस्टोरेशन करणं, संवर्धन करणं मंदिराचं खूप गरजेचं आहे, कारण
इतकी पडझड झालेली आहे. जुन्या काळातली अशी मंदिरं परत उभी राहता येत नाही राहत नाहीत. तर हे मंदिराचं गोमुख बघू शकता, ज्यातून मंदिरात मंदिराची पूजा केल्यानंतर त्यातलं ते तीर्थ म्हणजे ते सर्व पाणी शुद्ध केल्यानंतर ते पाणी गोमुखातून बाहेर पडतं, त्यासाठी गोमुख लावलं जातं. हे कोणतं शिल्प आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, हे कोणत्या पद्धतीचं शिल्प आहे, ह्याला काय बोलतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. मला ह्याबद्दल थोडीफार माहिती नाही आहे, पण हे कोणतं शिल्प आहे ते नक्की मला सांगा कमेंट करून. तर अशा पद्धतीनं आम्ही हे मंदिर एकदा अजून एकदा तुमच्यासमोर व्हिडिओच्या मार्फत दाखवलं. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. अजून भरपूर आपल्याला मंदिरं दाखवायची आहेत कृष्णा काठेवली. तर तुम्ही कनेक्ट राहा, सर्वांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.